हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वन पॉईंट फाईव्ह के जीची डबल टायर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर या केकची ऑर्डर मला काल आली होती आणि तीसुद्धा खूप जास्त अर्जंटमध्ये जेव्हा अर्जंटमध्ये केकची ऑर्डर येते ना तेव्हा तर खूप जास्त असा गोंधळ निर्माण होतो कारण संध्याकाळच्या टायमाला जर ऑर्डर आली तर माझा स्वयंपाकाचा टाईम असतो आणि त्यामध्येच जर केक बनवायचा म्हटल्यावर दोन दोन टास्क पूर्ण करणे हे माझ्यासाठी खरंच खूप हार्ड जाते पण काय करावे आपल्याला आपलं आप प्रोफेशनच ते आहे म्हटल्यास काय सर्वच आपल्याला आप मॅनेज करणं भाग असते तर हा वन के जीचा केक आहे आणि तो सुद्धा मी त्या केकची आयसिंग करून घेतलेली आहे तर याचं पूर्ण डिटेलमध्ये मी आज दाखवलेलं नाही कारण चॉकलेट केकची आयसिंग कशी करायची आहे हे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवले होते त्यामुळे म्हटलं चला आज आपण थोडेसे शॉर्टकटमध्येच आपण व्हिडिओ टाकूया कारण की आतापर्यंत तर आपल्या सबस्क्रायबरला कळून गेले की चॉकलेट केकची आयसिंग कशी करायची हाफ के जीसाठी किती प्रीमियस घ्यायचे किती क्रीम घ्यायची किती ऑइल घ्यायचे आणि वन के जीसाठी सुद्धा किती क्रिमिक्स घ्यायचे किती ऑइल घ्यायचे आणि किती क्रीम घ्यायचं हे तर तुम्ही आतापर्यंत शिकूनच गेला असाल पण जरीही काही प्रॉब्लेम असाल तर असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर हा वन के जीचा केक आहे आणि त्याला मी छान अशी फिनिशिंग करून घेतलेली आहे पण कस्टमरची स्पेशल अशी डिमांड होती की त्यांना स्पॉन्ज जास्त हवा होता पण क्रीम तुम्ही जेवढी कमी यूज कराल तेवढी कमी यूज करा बोलले स्पॉन्ज हा जास्त ठेवा आणि क्रीमचे क्रीमची ही खूप कमी यूज करा त्यामुळे थोडा थोडाफार स्पॉन्ज जरी दिसत असेल तर तुम्ही त्याला निग्लेट करा करा कारण की कस्टमरची डिमांडच तशी होती की खूप कमी क्रीम यूज करून केक बनवायचा होता तर हा मी जो वरचा टायर ठेवला ना तो हाफ के जीचा आहे आणि तो मी रेडी करून घेतला होता तर त्यावरती मी छान अशी आयसिंग करून घेतली आणि त्याला चॉकलेट चॉकलेट गनाशवरती पोअर करून घेतले व साईडने असे ड्रिपिंग आर्टिफिशियल ड्रिपिंग दिलेली आहे तर खूप अर्जंटमध्ये केक आला होता आणि तो पण संध्याकाळच्या टायम आला त्यामुळे म्हटलं चला आता आपण या केकची थोडी थोडासाच व्हिडिओ करून आपण अपलोड करूया तर पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये दाखवले नाही पण चॉकलेट केकचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच तुम्ही आपले अगोदरचे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुम्हाला तुम्हाला खूप जास्त अशी इन्फॉर्मेशन मिळेल तर मी असे गणाशे बनवून ठेवते जेव्हा असे अर्जंट केकची ऑर्डर येते तेव्हा घ्यायचं आणि थोडेसे गरम करायचे आणि ते यूज करायचे जेणेकरून आपला टाईमसुद्धा सेव्ह होईल आणि आपले अर्जंटमध्ये आलेले केकचे ऑर्डरसुद्धा कम्प्लीट होईल तर आता साईडने मी थोडे थोडे गनाश टाकलेले आहे आणि त्याला आता पॅलेट नाईफनी पू पूर्ण स्प्रेड करत आहे तर क्रीम कमी असल्यामुळे थोडासा स्पॉन्ज दिसत असेल तरी पण चालते पण तुम्ही ते निग्लेक्ट करा तर आता बघा दोन्ही टायर ठेवलेले आहे खालचा टायर मी सात इंचच्या तीनमध्ये बनवून घेतलेला आहे व वरचा टायर मी फाय इंचच्या टीनमध्ये घेतलेला आहे या अगोदर दोन दिवसापूर्वीसुद्धा मला दीड किलो केकची ऑर्डर होती पण ती होती ती होती व्हाईट फॉरेस्ट केकची आणि हा आहे ब्लॅक फॉरेस्ट त्यामुळे म्हटलं मेजरमेंटसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हाईट फॉरेस्ट केकची रेसिपी बघू शकता त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे म्हटलं दोन दिवसापूर्वीच पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये दिलेली नाही तर खूप सिम्पल असे डेकोरेशन बनवलेले होते कारण की मला सुद्धा एका घंट्यात हा केक तयार करायचा होता आणि संध्याकाळचा टाईम होता त्यामुळे जेवणाची सुद्धा तयार तयारी करायची होती मुलांचा अभ्यास पण घ्यायचा होता घरातले कामंसुद्धा करायचे होते एवढे सर्व टास्क एकाच टायमाला करायचे होते मग काय आपण केक तर फटाफट मी कंप्लीट करून घेतला मग उरलेल्या टायमामध्ये मी स्वयंपाक करून घेतला आणि मुलांचा थोडाफार जे बाकी होता अभ्यास अभ्याससुद्धा करून घेतला अशा प्रकारे कालचा आपला संध्याकाळचं रुटीन होते तर बघा कसा झालेला आहे केक आवडला का आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आम्ही थोड्याफार चेरी ठेवत आहे प्रत्येक रोझेटवर छान अशी खालच्या साईडनीसुद्धा बॉर्डर बनवून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने थोडेसे रोझेट काढलेले आहे तर तुम्ही जर आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल किंवा हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्पर्श के या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे सबस्क्राईब तर करून टाकाच एकदा असा कारण की आपल्या चॅनलवर खूप छान छान असे व्हिडिओ येत असतात तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग आणि घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरायचे नाही बरं का जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल دل دن نواذ